आणि आता पाहूयात आजच्या राजकीय बातम्या. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बळवंत वानखडेंना खासदार कक्ष मिळत नसल्यामुळे यशोमती ठाकूर यांचा संताप. आक्रमक होत कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतलं. प्रत्येक वेळी आरडाओरड करणं हे योग्य नाही. कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचं कार्यालय असू शकत नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तर यशोमती ठाकूर यांना अहंकार असं म्हणत रवी राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका. नाना पटोलेंच्या बैठकीआधी काँग्रेस भवनमध्ये दोन गटांमध्ये राडा. काँग्रेस पदाधिकारी महेश दिवार यांना काँग्रेसच्याच एका गटाकडून मारहाण. दिवार यांनी बैठकीमध्ये बॅनर दाखवत जुन्या नेत्यांना बदलण्याची मागणी केली. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये मनसेची बॅनरबाजी. आदित्य ठाकरे यांना विधानसभेत पाडण्याची भाषा तर संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार. रवींद्र वायकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विजयाच्या विरोधात याचिका. वायकर जिंकल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकाकर्ते भरत शहा यांची मागणी. विधानसभेचं चित्र दिवसेंदिवस बदलतंय. महायुती महाविकास आघाडी यांचं विधानसभेमधील चित्र अद्यापही स्पष्ट नाही. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये सगळेजण समान हिस्सेदार. विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल. संजय राऊतांचं विधान. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमधून अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही रिंगणात. भावसाराने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार तर उमेदवारी कायम ठेवण्यावर भावसार ठाम.